बदलापूर येथे चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली, परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र बंद करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या धर्तीवर बंद न करता अकोल्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी तोंडाला काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. बदलापूर पाठोपाठ एकाच आठवड्यात अकोला जिल्ह्यातील 3 घटना घडल्या आहेत. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाभरामधून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकवटून काळ्या फिती लावून महायुती सरकारचा जाहीर निषेध नोंदविला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालत असलेले सरकार राज्यातील महिलेच्या संरक्षणासाठी कमकुवत असल्याचे सांगून या सरकारने ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणीही निषेधकर्त्यांनी केली आहे. हे सरकार पोलिसांना बदनाम करत असून सरकारने अशा अन्याय करणाऱ्याविरुद्ध ठोस पावले उचलण्याचीही मागणी केली आहे. व महाविकास आघाडी सरकारने पारित केलेल्या शक्ती अंमलबजावणी करून पीडितेला न्याय देऊन अशा नराधमाला फाशी द्यावी अशीही मागणी निषेधकर्त्यांनी केली आहे. जिल्ह्यात अकोट, अकोला, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर, बार्शी टाकळी येथे बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला. मूर्तिजापूर येथे करण्यात आलेल्या निषेधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस तेजस जामठे, तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे, प्रदेश संघटक सचिव रवी राठे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अप्पू तिडके, चंद्रकांत तिवारी, विनायक गुल्हाने, सुरेंद्र बरोकार, इब्राहिम घाणेवाला, शेखर वाकोडे, असंघटित कामगार संघटनेचे दीपक खंडारे, काँग्रेसचे जितेंद्र गुल्हाने, सुनील वानखडे, नितीन गायकवाड, अनंत पांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रतिनिधी श्याम वाळसकर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. मागच्या काही दिवसामध्ये बदलापूरमध्ये जी घटना घडली मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या अकोल्यामध्ये ज्या घटना घडत आहेत, 2-3 घटना एवढ्याच घडलेल्या आहेत, तर महिलांवरती आणि लहान मुलींवरती अत्याचार होत आहेत. मुळात ही प्रवृत्ती चुकीची आहे, कुणाची आपण मानसिकता बदलू शकत नाही. तरीसुद्धा अशा प्रवृत्तीच्या विरोधात आपण स्ट्रिक्ट कायदा आणला, जो शक्ती कायदा आहे, माजी गृहमंत्री यांनी त्याच्यावरती काम केलं होतं, माननीय अनिलबाबू देशमुख, तो कायदा जर शासनाने अंमलात आणला तर अशा नराधमांना कठोर शिक्षा होईल. आणि ती शिक्षा पाहून इतर लोक अशी प्रवृत्ती करणार नाही किंवा मनात अशी प्रवृत्ती आणणार नाही असं मी जाहीरपणे बोलतो. हा तुम्ही बदलापूरच्या घटनेसंदर्भात निषेध केला आहे, शासनाचा निषेध, आणि तुम्ही शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आहात, याच्या पुढे काय काय प्रोसिजर आहे तुमच्या निषेध? याच्या पुढे आम्हाला आमचे नेते जे आदेश देतील त्याचं आम्ही काटेकोर पालन करू. आणि या शासनाला सांगतो की पोलीस डिपार्टमेंटला बदनाम करणं सोडा. ज्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये ते पोलीस आई वडील गेले, 12 तास पोलीसनं रिपोर्ट लिहून घेतला नाही, त्याच्यामागं पोलीसचा दोष नाही, त्याच्यामागं ह्या सरकारचा दोष आहे. ह्या गृहमंत्र्यांनी त्याच्यावर प्रेशर आणलं म्हणून पोलीस डिपार्टमेंट रिपोर्ट घेतला नाही. हा आमचा हे आमचा जाहीर आमची मागणी आहे. पोलीसवाल्यांना सस्पेंड केल्यापेक्षा या सरकारी घरी जावं.